माळीवाडा इथं नुकतंच सरस्वती हॉस्पिटलचं दिमाखात उद्घाटन झालंय. जाधव परिवारातर्फे या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. अद्ययावत सोयी सुविधा असलेलं असं हे हॉस्पिटल असेल. रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा घेऊन सरस्वती हॉस्पिटलचं उद्घाटन नगरच्या माळीवाडा भागात शनिवारी पार पडलं. अनेक आधुनिक सुविधा इथं उपलब्ध असणार आहेत. परमपूज्य संगमनाथ महाराज यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. त्यानंतर मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी केली आणि कामकाजाबद्दल माहिती घेतली. संग्राम जगताप, सत्यजित तांबे तसंच दत्ता जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज नगर शहरामध्ये सरस्वती हॉस्पिटल जाधव कुटुंबाच्या नात्यातून नगर शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्यात इमारत निर्माण आणि अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने या ठिकाणी सर्व सुविधा त्यांनी हॉस्पिटलच्या रूपात या ठिकाणी नगर शहरामध्ये उपलब्ध केल्या आहेत. त्याच्या माध्यमातून आपण पाहतो की आजकाल जे काही नागरिक असतील किंवा महिला असतील यांच्याकरता विशेषतः काही सुविधा या नगर शहरामध्ये उपलब्ध नव्हत्या. त्यांनी पुढाकार घेऊन या जाधव कुटुंबाने पुढाकार घेतला आणि हॉस्पिटलची स्थापना केली आणि निश्चितच अत्यंत उच्च शिक्षित आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी देखील त्यांनी प्रॅक्टिस केली आहे आणि आज कुठेतरी पुण्यामध्ये काम करत असताना देखील आपल्या नगरकारण करता आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी पुण्यामध्ये हे काम हाती न घेता नगर शहरामध्ये त्यांनी याला प्राधान्य दिलं. त्यामुळे निश्चित या त्यांच्या निर्णयाचा आम्ही नगरवासींच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी जो काही उपक्रम या ठिकाणी सुरू केला हा हॉस्पिटल तरी असलं तर एक सामाजिक उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपल्या नगर शहरामध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये एक नवीन असं हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. सरस्वती हॉस्पिटल डॉक्टर अमोल जाधव आणि डॉक्टर प्राजक्त जाधव या दोघांनी हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि अतिशय सुसज्ज आणि अद्ययावत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रीरोगापासून ते लहान मुलांपर्यंत सर्व गोष्टीचं काळजी घेणारं हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नगर शहराच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगलं योगदान ठरेल अशी मी या निमित्ताने आशा व्यक्त करतो आणि या सरस्वती हॉस्पिटलला आणि डॉक्टर जाधव मिसेस जाधव या दोघांनाही शुभेच्छा देतो. डॉक्टर प्राजक्ता जाधव, डॉक्टर अमोल जाधव यांनी यावेळी हॉस्पिटलची माहिती दिली आहे. आज सरस्वती हॉस्पिटल मॅटर्निटी होम अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. आज नगरकरांसाठी एक अद्ययावत असं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. यामध्ये आम्ही ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी युनिट त्यानंतर अँटीनेटल पोस्टनेटल केअर त्यानंतर रिकरंट मिसकरेज जे वारंवार गर्भपात वगैरे होतं या संदर्भात मार्गदर्शन आणि उपचार त्यानंतर स्त्रियांच्या संदर्भातील सर्व प्रकारचे कॅन्सरचे निदान व उपचार या सर्व प्रकारच्या सुविधा आपण या हॉस्पिटलमध्ये देणार आहोत. आज या ठिकाणी आमच्या जाधव परिवाराच्या वतीने आणि नंतर उद्योग समूहाच्या वतीने आणखी एक समाजसेवेचा एक वसा घेऊन आम्ही या ठिकाणी सरस्वती मॅटर्निटी होम हॉस्पिटल या ठिकाणी सुरू करत आहोत. या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह व सर्व प्रकारचे या ठिकाणी महिलांसंबंधीचे आरोग्यासंबंधी या ठिकाणी सर्व सोयीसुविधा या ठिकाणी सर्व काही एकाच छताखाली दिले जाणार आहे आणि जाधव परिवार यापूर्वीपासून समाजसेवेमध्ये व औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत आहे व हे जाधव परिवारचं हे नवीन एक पाऊल यामध्ये सर्व नगरकरांचे आमच्यासोबत आशीर्वाद आहेत. विशाल गणपतीचे आमच्या या संघा आशीर्वादाने आम्ही हे सर्वजण करतो आहे. तरी या ठिकाणी आपल्या नगरकरांच्या आशीर्वादाने आम्हाला आणखीन पुढे कार्य करण्यासाठी बळ मिळून हेच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सरस्वती हॉस्पिटल मॅटर्निटी होम आणि डॉक्टर अमोल जाधव व डॉक्टर प्राजक्ता जाधव या पुणे व मुंबई व डॉक्टर प्राजक्ता ह्या बाहेर परदेशामध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी त्यांनी पुणे मुंबई या ठिकाणी प्रॅक्टिस न करता की जिथे आपला जन्म झाला त्या ठिकाणी आपण वेगळी काही सुविधा देऊ शकतो की जे खेड्यापाड्याकडे जिथं प्रॅक्टिस किंवा जास्त सुविधा मिळत नाही आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो हा ध्यास घेऊन डॉक्टर अमोल जाधव आणि प्राजक्त जाधव या ठिकाणी नगरमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि त्याला नगरकरांचं साथ नक्कीच मिळेल अशी मी अपेक्षा करतो. प्रशस्त खोल्या, अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर तसंच संपूर्ण स्वच्छतेमुळं हे हॉस्पिटल रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतंय. प्रतिनिधी वैभव घोडके, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन. आणि जाधव कुटुंबियांचं सांगायचं झालं तर जाधव कुटुंबीय हे तुम्हा आम्हा सर्वांना वेल नोन आहेत.
अगदी कमी वेळेत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाव लौकिक मिळवला. त्यांचे हॉटेल्स आणि मंगल कार्यालय यांच्यापासून दिली जाणारी सोयी सुविधा, त्यांच्या सेवा यामुळे नगरकरांची त्यांनी मनं जिंकली. त्याचबरोबर इतकंच नाही तर राजकारणात देखील दत्ताबाऊंच्या साथीनं सुवर्णवाहिनींनी पहिलं पाऊल टाकलं आणि जाधव कुटुंबियांच्या घरातील सुवर्ण अशी स्वतःची ओळख निर्माण केली. वेळोवेळी वार्डातील अडचणी त्या सोडवतात आणि त्याचबरोबर वार्डातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. महिलांना कलागुणांना त्यांचा वाव मिळावा म्हणून नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अहमदनगर.